आनंद लुटा प्रत्येक दिवशी मध्ये स्वागत तुम्ही आलात मी आभारी आहे आपण आपल्या विचारांच्या शक्तीबद्दल आणि आपण कसे आणि काय विचार करायचे हे प्रत्यक्ष निवडू शकतो याबाबत बोलतोय माझ्या जीवनात असा काय होता जेव्हा हे सत्य मला कळलं कारण तोवर मी माझ्या विचारांबाबत काही करू शकते हे मला ठाऊक नव्हते माझ्या मस्तकात जे येत असे त्यावरच मी विचार करत असे मला माहीत नव्हतं की माझे अनेक विचार प्रत्यक्षात शत्रू सैतानाने माझ्या मनात भरवले होते कारण त्याला माझं जीवन उद्ध्वस्त करायचं होतं शास्त्र म्हणतं की आपल्याला महान जीवन मिळू शकतं पण त्यासाठी आपण आपल्या मनाचं नवीकरण करायला हवं आपण आज मनाची युद्धभूमी ही मालिका पूर्ण करतोय तर बघत राहा आपल्याला दोन मनं असतात मला वाटतं ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे काही वेळा गोंधळ होतो शास्त्र असं म्हणतं आपल्याला दोन मनं असतात एक म्हणजे दैहिक मन आणि दुसरं दुसरं मन असतं पवित्र आत्म्याचं मन तुम्ही विचार करता एका गोष्टीचा आणि मग दुसऱ्याचा रोमकरास आठ सहा मध्ये ते म्हणतात देहाचं चिंतन हे मरण आत्म्याचं चिंतन हे जीवन आणि शांती आहे म्हणजे दैहिक ही अशी गोष्ट आहे जी पाठीमागून येऊन गाठू शकते तुम्ही कुणाला काही मागता आणि ते म्हणतात की ते माझ्या बुद्धिपलीकडचं आहे पण आता इथे कुणाला कुणाच्या बुद्धिपलीकडचं हवं आहे मला तर नको आहे <laughs> शास्त्र म्हणतं देहाचं चिंतन हे मरण आहे म्हणून मला वाटतं की आपण जर देहाचं चिंतन करत राहिलो किंवा देह देहस्वभावानुसार विचार करत राहिलो तर माणसाच्या वाट्याला येणारे प्रत्येक प्रकारचे अरिष्ट आपल्याला भोगावे लागेल म्हणून मला वाटतं की आपण जर देहाचे चिंतन करत राहिलो किंवा देह स्वभावानुसार विचार करत राहिलो तर माणसाच्या वाट्याला येणारे प्रत्येक प्रकारचे अरिष्ट आपल्याला भोगावे लागेल तुमच्या जीवनातील गोंधळ तुमच्या मनातील गोंधळाशी निगडित असतो म्हणून तुम्ही तुमच्या मनाच नवीकरण करून घेऊ शकलात तर तुम्ही नवीन जीवन अनुभवू शकाल जे तुम्हाला मिळावं म्हणून येशूने मृत्यू पत्करला होता आमच्यासाठी काही चांगलं असं देवाला विनवण्याची गरज नाही तो चांगला आहे तो तुमच्यासाठी काही चांगलं करणारच पण तुम्ही देवासोबत वाटचाल करायला हवी जर सैतानाने आपल्या डोक्यात भरवलेल्या निसत्व गोष्टींवर आपण विचार करत राहिलो खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवत राहिलो लबाडीने जीवन जगत राहिलो तर तुम्हाला महान जीवन मिळावं म्हणून येशूने जरी वेदनामय मृत्यू स्वीकारला असला तरी तुम्हाला महान जीवन मिळणार नाही नक्कीच नाही रोमकराज बारा दोन मध्ये शास्त्र म्हणतं आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या या जगाशी तंतोतंत जुळवून घेऊ नका पण तरीही स्वतःचे रूपांतर होऊ द्या कसं तर आपल्या मनाच्या नवीकरणाने संपूर्ण नवीकरणाने नीतीसूत्र तेवीस सात म्हणतं जसा मनुष्य मनात विचार करतो तसाच तो आहे दुसरं करिंथ अध्याय दहा वचन चार पाच म्हणतं आपण युद्धात आहोत आणि आम्ही देहस्वभावाने युद्ध करीत नाही हे आत्मिक युद्ध आहे आणि सैतान आपल्या मनात त्याची बलस्थानं उभारू पाहतो आपण चुकीचे विचार चुकीच्या कल्पना कारण मी मांसा आणि देववचनाबाबतच्या खऱ्या ज्ञानाविरुद्धच्या युद्धाची प्रमेय दूर लोटायला हवीत जर तुम्हाला देववचनांचं ज्ञान नसेल तर सैतान तुमच्याशी खोटेपणा कधी करतोय हे तुम्हाला समजू शकणार नाही सैतानाचा खोटेपणा तुम्ही ओळखू शकणार नाही ऐकताय ना माझं ज्याला मी तयारीचा वेळ संपू त्याशा वेळी म्हणजे सकाळी तुम्ही आवरत असता किंवा गाडी चालवत असता तेव्हा या टेप्स ऐकायची गरज आहे म्हणजे तुम्ही जे करायची गरज आहे ते तुम्ही करत असता पण त्याबरोबर तुम्ही चांगलं संगीत आणि चांगली शिकवणही ऐकत असता विशेषत जेव्हा तुमच्या मनात युद्ध सुरू असेल तेव्हा या टेप्स किंवा चांगलं संगीत ऐकण्याची ही उत्तम वेळ असेल कारण तुमच्या मनात जर काही चांगलं तुम्ही साठवत असाल कचरा कुंडी म्हणून त्याचा सैतान वापर करू शकणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही जर तुमच्या मनात तुम्ही काही चांगलं साठवलं तर कचराकुंडी म्हणून सैतान त्याचा वापर करू शकणार नाही देहाचं चिंतन हे सर्व प्रकारची अरिष्टे आणते पण आत्म्याचे चिंतन हे जीवन जीवन आणि शांती आहे आताही आणि सर्व काळासाठीही आपल्याला दोन मनं आहेत सध्या तेरा वचन चौदा बघू थोडीशी पानं उलटा तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका विस्तारित शास्त्र म्हणत देहाच्या इच्छा आणि वासना तृप्त करण्यासाठी आपण कशी तरतूद करतो ते इथे पहा मला हे दुसऱ्या पद्धतीने सांगायचंय प्रभू प्रभू येशूला परिधान करा प्रभू येशूला परिधान करा आणि पापी इच्छांचा विचार करून देहवासनांना तुमच्यावर हुकूमत गाजवू देऊ नका कारण जेव्हा तुम्ही तसं करता तेव्हा देहवासना तृप्त होण्यासाठी तुम्ही मार्ग मोकळा करता म्हणजे जर मी कोणीतरी माझ्या बाबतीत काही अयोग्य असं काही केलं आणि त्या बाबतीतच मी सतत विचार करत बसले आणि त्याबद्दलच विचार करत राहिले विचारच करत राहिले विचारच करत राहिले विचारच विचारच करत करत राहिले राहिले तर मला एक सांगू द्या मी त्याला धडा शिकवू शकेन असा काही त्या व्यक्तीला कचाटात पकडण्याचा मार्ग उपलब्ध नाही जरी मी माझं तोंड बंद ठेवलं तरी माझ्या हालचालींवरून चेहऱ्यावरील हावभाव पाहून त्यांना काहीतरी गडबड आहे हे समजणारच आहे म्हणून म्हणून आपण त्वरित क्षमा करायला हवी आणि वचनांवर प्रीती करत वचनांवर मनन करायला हवं आपण आपल्या स्मृतीत ठसवायला हवं आणि चिंतन करायला हवं असं एक आता ऐका तुम्ही तुमच्या सर्व हार्दिक भावनांसह आत्मिक शक्तीसह सर्व मनासह तुमच्या सर्व बयासह तुम्ही तुमच्या परमेश्वरावर तुमच्या देवावर प्रीती करा तुम्ही जितके स्वतःवर प्रेम करता तितके शेजाऱ्यांवरही करा ज्यामुळे सर्व लोकांना हे ज्ञात होईल की तुम्ही माझे शिष्य आहात माझे शिष्य आहात शिष्यानो चला आपण प्रीतीत वाटचाल करूया प्रीतीचे विचार तुमच्या मनात नसतील तर तुम्ही प्रीतीत वाटचाल करू शकत नाही जिथे मन जातं तिथे माणूस जातो आपले जे विचार असतात त्याच अनुषंगाने आपण कृतीसाठी स्वतःला तयार करत असतो जे देववचनानुसार नाही असं काही तुमच्या मनात आलं असेल आणि जे तुमचं जीवन विषारी करून टाकेल असं तुम्हाला माहीत असेल त्या परिस्थितीत येशूने तसा विचार केला नसता हेही तुम्हाला ठाऊक असेल तर तुम्ही म्हणू शकता नाही मी तसा विचार करणार नाही आणि मग तुम्ही दुसऱ्या कशावर तरी विचार करू शकता तुम्ही स्वतः बाबतीत काय विचार करता याची काळजी घ्या इतर व्यक्तींबाबतीत काय विचार करता याची काळजी घ्या तुम्ही स्वतःच्या भविष्याबद्दल आपण काय विचार करतो याची काळजी घ्या कारण तुम्ही आज जसा विचार करताय तसा उद्या तुम्ही जीवन जगणार आहात चला शिष्यांनो त्या देहभावाने जगायला लावणाऱ्या विचारांना पूर्ण विराम द्या तुमचा नव्याने जन्म होतो तुमचं मन काही नव्याने जन्म घेत नाही हे ठाऊक होतं का तुम्ही नव्याने जन्म घेतलात आरशाच पताला पाहिलं तरी तुम्ही तसेच दिसता तुम्ही ख्रिस्ताला तारणकर्ता म्हणून स्वीकारू शकता मनाच्या नवीकरणासाठी पवित्र आत्म्यासोबत वाटचाल जर केली नाही तुम्ही तर तुम्ही तसेच विचार कराल तुमचा नव्याने नव्याने जन्म होऊ शकतो तरीही तुम्ही जुन्या निरुपयोगी पद्धतीने विचार करू शकता आणि त्याच गोष्टी खूप काळ करू शकता जो माणूस नव्याने जन्माला असेल तर त्याच्या जीवनात बदल दिसायलाच हवा पण जर तुमची विचारपद्धती बदलली नाही तर मात्र तुमची वर्तणूक फारशी बदलणार नाही म्हणून शास्त्र म्हणतो व्हावे नवे, नवे, नवे केले जावे त्याचा अर्थ प्रत्येक दिवशी मी माझ्या मनावर नियंत्रण ठेवायला हवा तुमच्या देहाला शिस्त मनाला दिशा द्यायला हवी प्रत्येक दिवशी दररोज 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 दररोज, दररोज। हे समजून घ्या व्यायाम करणं देहाला शिस्त लावणं ही चांगलीच गोष्ट आहे पण तुमच्या मनालाही शिस्त लावायला हवी मनाला सैरभैर भटकू देऊ नका त्याला हवं तसं वागू देऊ नका तुम्हाला असं वाटू शकेल की हे विचार खाजगी असल्याने ती तुमच्या अंतरात चालू असल्याने काही फरक पडत नाही पण तो तर सैतानाने सांगितलेला मोठा खोटारडे पण आहे कारण सगळ्यात आधी समजून घ्या देव हृदयाचा देव जर तुम्ही एखाद्या स्त्रीकडे पाहिलं आणि तिच्याबद्दल नुसता घाणेरला विचार जरी केलात तरी ते तिच्याशी व्यभिचार केल्यासारखंच आहे नाही का शास्त्र म्हणत जर तुम्ही तुमच्या भावाचा द्वेष करत असाल तुमच्या भावाची हत्या करण्यापेक्षा ते वेगळं नाहीये चला आता बघा आपले विचार हे महत्वाचे असतात देवासोबतच्या आपल्या वाटचालीत आपल्या वाट्याला महत्वाचे टप्पे येतात माझ्या जीवनात असा महत्वाचा टप्पा एकोणीशे शहात्तर मध्ये आला जेव्हा माझं अस्तित्व पवित्र आत्म्याने व्यापून टाकलं आणि देवाने मला काही शिकवलं आणि ती माझ्यासाठी जीवन परिवर्तनाची गोष्ट ठरली आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी देवाचा वापर करू नका त्याच्याकडे या कारण तो सर्वव्यापी आहे सगळीकडे आहे त्याच्याशिवाय तुम्ही जगूच शकत नाही त्याच्या उपस्थितीतला एक छोटासा क्षणही अन्य कुठेतरी घालवलेल्या हजार वर्षांपेक्षा जास्त मोलाचा आहे माझ्या देवासोबत सुरू असलेल्या वाटचालीतल्या आणखी एक महत्वाचा टप्पा म्हणजे जेव्हा त्यांनी मला आंतरिक जीवनाचं महत्व शिकवलं मला वाटतं खूप लोक त्यांचं जीवन ख्रिस्ती म्हणून व्यतीत करतात त्यांना काळजी कसली असते ते कसे दिसतात अगदी असेच होते धार्मिक परुषीही आणि या परुषांना येशूला काही कठोर गोष्टी ऐकवाव्या लागल्या होत्या तो म्हणाला तुम्ही समारंभ चांगले आयोजित करता तुम्ही दशांश देता तुम्ही प्रार्थनांमध्ये सहभागी होता तुम्ही सर्व धार्मिक सण साजरे करता पण आत आतमध्ये मात्र तुम्ही विकृत विचारांनी पापी विचारांनी वाईट मतांनी भरलेले आहात आणि आपण इतरांपेक्षा चांगले <laughs> आहोत असं तुम्हाला वाटतंय बघा आपण टीका करावी मत व्यक्त करावं इतरांचे दोष शोधावे यासाठी सैतान प्रयत्नात असतो जरी आपल्या मुखातून प्रत्येक ते येत नसलं तरी आपण कितीतरी वेळा कोणी काही करत असताना बारकाईने असतो आणि मनातच म्हणतो मी कधीच नसतं आपण या गोष्टी ओळखल्या पाहिजेत कारण सैतान काय करत असतो तर तो आपल्या हृदयात मत्सराचे किल्ले बांधू पाहत असतो ज्यामुळे इतर लोकांप्रती आपल्या हृदयात कटुता येईल आणि देववचन आपल्याला शिकवतं की आपण दयाशील अत्यंत सहनशील हळूवार असं असायला हवं आणि जर लोकांनी काही गमावलं असेल तर त्यांना ते परत मिळवून देण्यासाठी आपण झटायला हवं आपण स्वतःला अधिक महान समजू नये उलट पक्षी आपल्या जीवनात ज्या काही देणग्या आहेत त्या अनुषंगाने स्वतःला तोलावं आणि जोखावं तुमच्या कुटुंबातली एखादी व्यक्ती ती मंद असते त्यांना प्रत्येक गोष्ट करायला खूप वेळ लागत असतो आणि तुम्ही मात्र खरंच अगदी वेगवान आणि जलद जलद लोक असता मग तुमची चिडचिड होते आणि तू किती मंद आहेस माझा विश्वासच बसत नाहीये पण एक सांगू का जर गोष्टी वेगाने जाणून घेण्याची देणगी देवाने तुम्हाला दिली नसती तर तुम्हीही मंदच राहिला असतात म्हणून इतर कुणावर टीका करण्यापेक्षा आपल्या जीवनात मिळालेल्या देणगीबाबत देवाचे आभार माना आणि त्यांच्या जीवनात काही विशेष करता येईल का ते पहा कारण ते करू शकत नाही तशा काही बाबी तुम्ही करू शकाल आणि तुम्ही करू शकत नाही तशा काही बाबी तेही करू शकतील आणि खरं तर वेगाने काम करणाऱ्यांपेक्षा हळू काम करणारे लोक अधिक चांगलं काम करतात आपण ते हातावेगळं करतो पण बऱ्याच वेळा तपशिलाच्या चुका करतो हो मी चांगलं प्रवचन करते मी खात्रीने सांगू शकते जेव्हा अन्य कोणी मला प्रोत्साहन देत नाही मी माझी स्वतःलाच प्रोत्साहन देते आपण आपल्याला सहन कराव्या लागणाऱ्या विविध परिस्थितींविषयी बोलूया कोणती परिस्थिती सामान्य असू शकते आणि कोणत्या कोणत्या स्थितीत येशू विचारात पडला असता की कसं वागावं कारण पहिले करिंद अध्याय दोन वचन सोळामध्ये शास्त्र म्हणता आपल्याला तर ख्रिस्ताचं मन आहे विस्तारित शास्त्र म्हणता आपण त्याचे विचार भावना आणि हृदयाचं हेतू धारण करतो तर माझ्या आत्म्याच्या मनात प्रत्येक स्थितीत येशूने केला असता तसा विचार करण्याची क्षमता आहे पण एक गोष्ट आपण निश्चितच निश्चितच करायला हवी आपला समाज आपल्या विरुद्ध लढतोय सैतान समाजाचा वापर आपल्या विरुद्ध लढण्यासाठी करतोय अशावेळी आपण थोडी गती कमी करायला हवी आपण गोष्टींमधील भेद जाणण्यासाठी आणि आत्म्याच्या अनुसार विचार करणं शिकण्यासाठी आणि आपल्याच हृदयाशी क्षण थांबून तपास करण्यासाठी आपण गती मंद कमी ही करायलाच हवी आपण स्वतःलाच विचारायला हवं हे असंच येशूने केलं असतं का मग भले त्याविषयी आपण कसं का वाटे ना आपण आपले विचार आपले शब्द आपली वर्तणुखी देववचनानुसारच असेल याची निवड करायला हवी एक हो मी एक सांगू का मी आता इथे ज्याचं वर्णन केलं ते म्हणजे अहम मारून टाकणं होय पाऊल म्हणाला होता की मी मी रोज मारतो आता मी जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतोय आणि आता मी जे जीवन जगतोय ते मी देवपुत्राच्या विश्वासावर जगतोय येशू म्हणाला स्वतः व्हावा त्याने स्वतःला विसरावा स्वतःचं अस्तित्व स्वतःचे हितसंबंध विसरावे आणि माझ्या मागे यावे हीच तर धार्मिक प्रगल्भता आहे हेच तर स्वत्व संपवण आहे जर तुम्हाला जगावस वाटत असेल तर तुम्हाला मी पण मारायला हवा बघा येशू मरण पावला त्याचं पुनरुत्थान झालं आपण शारीरिक मृत्यू आणि धार्मिक पुनरुत्थानाविषयी बोलत नाही आहोत आपण स्वार्थ देहाचं चिंतन बंद आणि आपला देह करू इच्छिणाऱ्या वायफळ गोष्टी न करणं याविषयी बोलतोय जेणेकरून आपल्याला जे मिळावं म्हणून येशूने मरण पत्करलं ते आपल्याला मिळेल लोकांचा द्वेष करणं हे खरं जीवन नाही मत्सरी असणं हे खरं जीवन नाही सतत टीका करणं हे खरं जीवन नाही कारण त्यामुळे तुम्ही पूर्णतः विषारी होता आपण चर्चमध्ये जाऊ शकतो उगाच फिरू शकतो योग्य वेळी देववचन कसं उद्धृत करायचं हे आत्मसात करू शकतो पण जर आपल्या आत घाण असेल तर आपलं जीवन हे विषमय होतं आणि आपण अपेक्षाही केली नसताना एका क्षणात आपल्या आत दडून बसलेली ती लाजीवाणी गोष्ट उसारी मारून वर येते आणि ती लपलेलीच बरी असं आपल्याला वाटत असताना ती सगळ्यांना दिसत राहते चला थोडस मागे जाऊया आपली कल्पनाशक्ती वापरा डेवने माझ्या भावना दुखावल्या आता ही एक कल्पना आहे नुसती बिचारा <laughs> डेव त्याला मी नेहमी उदाहरण म्हणून वापरते तर डेवने माझ्या भावना दुखावल्या मी त्यावर विश्वासच ठेवू शकत नाही माझ्या वाढदिवसाला काहीतरी आणायला हवं हे त्याच्या लक्षातच नव्हतं माझा विश्वासच बसत नाही आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तो विसरला यावर माझा विश्वासच बसत नाही मी खूप कष्ट करते त्याने त्यातला वाटा उचलण्याची गरज आहे हे त्याला कळत नाही यावर मी विश्वासच ठेवू शकत नाही मी त्यावर विचार करत राहते विचार विचार करत विचार करत राहते राहते आणि जितका जास्त मी विचार करते तितकी मी केविलवाणी होत जाते तितकी जास्त मी कडवट होत जाते तितका माझा चेहरा अधिकाधिक सुकत जातो पण मी क्षणभर विचार केला की नये ही परिस्थिती कशी हाताळली असती आपल्याला आपल्याला उत्तर ठाऊक के किती जणांना हे उत्तर आधीच ठाऊ के आपण दाखवतो तितके काही बावळत नाही आपल्याकडे काय आहे तुम्हाला ठाऊ आहे आपल्याला हवं तितकंच आपण ऐकतो आणि आपल्याला जे देवाकडून ऐकायचं नसतं ते आपल्याला जणू काही ऐकूच आलं नाही असं आपण वागत राहतो नाही का आपण आपल्या सोयीचं तेवढंच ऐकणं थांबवायला हवं आणि देवाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकायला हवी ठीक आहे फक्त थांबा आणि म्हणा परमेश्वर आम्ही केविलवान आहे मला उदास वाटते मला धैर्य गमावल्यासारखं वाटते कुठे चुकते ओ हे तर माझे विचार चला आपण त्या यहुद्यांसारखे होऊया जे दीर्घकाळ काळ नुसते पुटपुटत होते कुरकुरत होते तक्रार करत होते परिणामी त्यांच्या छावण्यांमध्ये परमेश्वराने आग्या साप सोडले जे लोकांना चावले आणि लोक मेले आणि या त्यांच्या मूर्ख वृत्तीमुळे त्यांच्यापैकी एका दिवसात तेवीस हजार मरण पावले आता त्यांना साक्षात्कार होऊ लागला नंतर त्यांना प्रकारच्या माणसांसारखे होऊ नका जे स्वतःचा व्यवसाय स्वतःचं कुटुंब आपले मित्र आणि आपलं स्वास्थ्य गमावून बसतात आणि मग खडबडून जागे होतात आणि म्हणत ओ मी पाप केले देवाने तुम्हाला दोषी ठरवण्याआधी हे समजून घ्या एक सांगू माझा यावर विश्वास नाही की आपल्या जीवनात देवाला असा कोणी माणूस पाठवावा लागेल जो संघर्ष करून आपल्याला पटवून देईल की याआधी आपल्याला सुधारण्यासाठी पवित्र स्वतः देवाने प्रयत्न केले नव्हते आणि जर देवाकडून आपल्याला व्यक्तिगत सुधारणा प्राप्त झाली नसेल तर तो आपल्याला सार्वजनिकरित्या सुधारणा देईल मला मनापासून वाटतंय जर त्यावेळी मला हे शिकवणारं कोणी असतं तर देवाने मला पापातून मुक्त केल्याच्या पहिल्या वर्षी मी तुम्हाला जे अनुभव सांगते ते कुणी मला यादीच सांगितले असते तर मी अकरा दिवसांची सहल पूर्ण करण्याच्या प्रयत्नात पंचवीस वर्ष भरकटत राहिले नसते त्याच त्या पर्वताभोवती वारंवार वारंवार वारं फेऱ्या मारत राहिले नसते ओ देवा मला अजिबात समजत नाहीये देवा तूच पाह ना सैतानाला मला एक क्षणभर तरी मोकच होण्याला तू लावलं असतंस तर सैतान मित्र दोष देते दोष देते हो देवा समजत नाहीये देवा कुठे चुकते पण खरं सांगू तुला देवा मी असं आता यापुढे ढकलू शकत नाही नक्कीच नाही झालं 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 मी मी सोडून आता तेवढं ही गोष्ट नाही करू तुम्हाला काय वाटतं या नाटकाचा देवावर परिणाम होतो <laughs> 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 देव फक्त एकाच गोष्टीने प्रभावित होतो विश्वास आणि आज्ञापालन देव फक्त एकाच गोष्टीने प्रभावित होतो ती म्हणजे आपल्या मुखाने देववचनाचं उच्चारण शेवटी मी पुन्हा एकदा तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छिते की तुम्ही आपले विचार निवडू शकता आणि कोणते विचार निवडायचे हे ठरवू शकता कारण तुम्ही जी निवड करता त्यावर तुमचं जीवन कसं असेल हे अवलंबून असतं प्रभू येशूने कसा विचार केला असता यापासून सुरुवात करा म्हणजे त्याला जसं आपलं जीवन हवंय तसंच ते होईल